सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या मंचर येथील शरद सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी देवेंद्र शेटशहा यांची तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मंचर येथील शरद सहकारी बँकेच्या सभागृहात निवड प्रक्रिया संपन्न झाली. यावेळी संचालक अजय घुले, शिवाजी लोंढे, दत्तात्रय थोरात, अशोक आदक, किसन सईद, किशोर दांगट, सुदाम काळे, जयसिंग थोरात, संतोष धुमाळ, प्रदीप आमोणकर, मारुती लोकरे, सुषमा शिंदे, रुपाली झोडगे, दौलत लोखंडे, पांडुरंग पवार आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक पी आर रोकडे यांनी काम पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील यांसह विविध मान्यवरांनी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष देवेंद्र शेटशहा व उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचा सत्कार केला. दादांनी ज्या अर्थानी बँक स्थापन केली होती त्याच अर्थाने ही बँक पुढे चालवल्यामुळे आणि समाजाने या ठिकाणी साथ दिली. आज 27 शाखा आहेत. मला या नवीन संचालकांच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा हा विश्वास द्यायचा आहे, खास करून पत्रकारांमध्ये 27 शाखा पण बँक शरद बँक ही आंबेगावची एवढ्या प्रतिलिपीत न ठेवता ज्या नेत्याचं नाव या बँकेला आहे. आज तशा अनंत अडचणी देशभरात राज्यात वेगवेगळ्या अडचणी सहकाराला आहेत, बँकांना आहेत, आरबीआयच्या माध्यमातून नवे नवे नियम आहेत, पण बँक कुठल्याही टप्प्याला न कधी न डरपकता एक विश्वासाने या ठिकाणी पुढे गेलेली. याच पद्धतीने साहेब जसं गृहमंत्री म्हणून काम करतात राज्यात, तसंच या बँकेचा कारभार पुढच्या 5 वर्षात तुम्हाला निश्चितपणे दिसेल आणि आणखी प्रकर्षाने जावे एवढंच या निमित्ताने मी सांगेन.